राज्यातील वीज ग्राहकांना बिले भरावीच लागतील ते माफ होणार नाहीत असं ग्रामविकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलेलं आहे। परभणीमध्ये आयोजित आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते। राज्याच्या तिजोरीमध्ये सध्या खडखडाट असल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली। बरेचसे लोकांना मागणी होत राहते पण राज्य सरकारला उत्पादन किती कुठल्याही सरकारला सर्व मोफत दिलं पाहिजे हे वाटते पण तिजोरीत पैसे असले तर सर्व मोफत होऊ शकते। आजच्या घडीला जे उत्पन्न आहे त्या तुलनेने बरेचसे काही सुविधा देता येत नाही। जे बजेट आहे त्याच्यावर कट लावण्यात आलेलं आहे। आता आर्थिक परिस्थिती तशी नाही। जर कोणाला वाटत असेल की आमची बिलं जास्त आलेली आहे त्यांनी तक्रार करून मीटर तपासून घेण्याचा अधिकार त्यांना आहे।